पावसाच्या आगमनावरून परस्पर विरोधी दावे केले जात आहेत. इंग्लंड अमेरिकेत मिनिटाचं अचूक आगमनाचं एकूण अनुमान काढलं जात असताना मान्सूनचं भाकीत मात्र नेहमी का चुकतं, यामागं काय कारण आहेत? आमचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. साधारणतः जून ते सप्टेंबर असे 4 महिने भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणलेला पाऊस बरसतो. हा पाऊस कधी येईल, किती येईल याचा अंदाज वारंवार वर्तवला जातो, पण अनेकदा या पावसाचे अंदाज चुकत असल्याचं दिसतं. आपण वापरत असलेली पावसाच्या अंदाजाची मॉडेल्स ही परिपूर्ण असल्याचा दावा हवामान तज्ज्ञ करतात. मात्र मान्सून एकूणच बेभरवशी असल्यामुळे परदेशा इतकाच अचूक अंदाज वर्तवता येत नाही. भारत हा देश जो आहे तो विषुववृत्तीय प्रदेशामध्ये येतो, तर विषुववृत्तीय प्रदेशाची एक सर्वसाधारणतः कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की त्याच्यामध्ये हवामानामध्ये रेग्युलरली होणारे बदल फार तीव्र असतात, त्यांची संख्या फार जास्त असते, त्याची अनपेक्षिता जी आहे ती पण खूप जास्त असते. म्हणजे जो मगाशी आपण म्हणाला लहरीपणा, कदाचित त्याचा जो अनसर्टन्टी आहे हीच त्याची सर्टन्टी आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. भारतासारख्या देशात प्रचंड भौगोलिक विविधता आहे. समुद्र किनाऱ्यांपासून ते हिमालयातल्या एव्हरेस्ट ह्या जगातल्या सर्वोच्च शिखरापर्यंत प्रत्येक भूभाग वेगवेगळ्या उंचीवर आहे. सह्याद्री, सातपुडासारख्या अनेक पर्वतरांगा आपल्या देशात आहेत. शेकडो लहान मोठ्या नद्या वाहतात, त्यामुळे देशाचा भूभाग त्याचं तापमान भिन्न भिन्न आहे. जमिनींचे प्रकारही वेगवेगळे असल्यामुळे त्या त्या तापमानातही फरक असतो. या प्रत्येक लहान मोठ्या फरकाचा मान्सूनवर परिणाम होतो. हवेतला एखादा छोटासा बदल संपूर्ण गणित चुकवायला पुरेसा ठरतो. मान्सून एक सीजनल फिनोमेन आहे, तो पूरे सीजन में कितनी बारिश होगी, क्या होगा और कहां पर कितनी बारिश होगी, इसमें दिक्कत है. लेकिन ये सीजनल जो पूर्वानुमान है वो यूरोप में भी उतना ही कठिन है. वो सीजनल पूर्वानुमान नहीं होता है. यहाँ पर जो सूरज की गर्मी है, जो ऊर्जा देते हैं, उस वो बहुत ज़्यादा महत्वपूर्ण है. तो इसलिए हमारे यहाँ का जो वेदर है वो इतना जल्दी बदल जाता है कि उसका प्रेडिक्शन कहीं भी हमारे यहाँ नहीं, किसी भी ट्रॉपिकल रीजन में ये हमारे यहाँ उस बल्कि अच्छा है. जब से मानसून मिशन हमने लॉन्च किया है और ये कपल्ड मॉडल हम यूज कर रहे हैं, तो ये हमारा वेदर का फोरकास्ट और मानसून का भी फोरकास्ट बहुत इम्प्रूव किया है. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशातील हवामानात होणाऱ्या गतिशील बदलांमुळे पावसाचा अंदाज लावणं तुलनेनं किचकट आहे. त्यातच युरोप किंवा अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे पावसाची नोंद ठेवण्याची पद्धत ही फारच अलीकडची आहे. पावसाचा अंदाज बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॉडेल्समध्ये ही जुनी आकडेवारी फार उपयुक्त असते, पण फार जुनी आकडेवारीच आपल्याकडे उपलब्ध नाही. अर्थात हवामान खातं आपल्या परीनं अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करत असतं. आगामी काळात हे अनुमान खरोखरच अचूक झालं तर त्याचा फायदा निश्चितच होईल. पुण्याहून अश्विनी पवार सह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.